नमस्कार मी आहे दिपाली आणि कुकवी दिपाली चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे रव्याचा उपमा सर्वप्रथम पॅनमध्ये हा एक वाटी जाडसर रवा भाजून घ्यायचा आहे मीडियम टू हाय फ्लेमवर रवा चमच्याने सतत खालीवर करत हलकासा सोनेरी होईपर्यंत भाजून घेऊया बारीक रव्यामुळे उपमा चिकट होतो त्यामुळे मी इथे असा जाडसर रवा घेतला आहे रवा मस्त सोनेरी भाजलेला आहे आता गॅसची फ्लेम बंद करून पॅन साईडला ठेवूया पातेल्यात पाणी गरम करायला घेऊया एक वाटी रव्यासाठी चार वाटी पाणी घ्यायचे आहे पाण्याला उकळी येईपर्यंत दुसऱ्या साईडला कढई ठेवूया कढईमध्ये तीन चमचे तेल टाकूया गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवूया तेल तापलेले आहे त्यात हे पाव वाटी शेंगदाणे चार ते पाच बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या आणि ते हा कढीपत्त्याचे पाने टाकूया एक छोटा चमचा जिरं टाकूया चमच्याने मिक्स करूया शेंगदाणे छान खरपूस तळल्यानंतर वरून टाकूया हा एक मोठा कांदा बारीक चिरलेला चमच्याने कांदा तेलात तेला सोनेरी होईपर्यंत तळूया कांदा छान सोनेरी तळलेला आहे आता टाकूया ही एक छोटा चमचा हळद दोन चमचे धुतलेली उडद डाळ उडीद डाळीमुळे उपम्याची चव अप्रतिम अशी लागते ही बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया चमच्याने मिक्स करूया तळलेल्या कोथिंबिरीमुळे उपम्याला छान स्वाद येतो आत्ता टाकूया हा एक मोठा कापलेला टोमॅटो टोमॅटो जास्त बारीक न कापता अशा मिडीयम साईजमध्ये फोडी केल्या आहेत टोमॅटो जास्त मऊ न शिजवता फक्त तो चमच्याने मिक्स करूया आणि आता टाकूया हा एक वाटी छान सोनेरी भाजलेला जाडसर रवा चमच्याने व्यवस्थित मिक्स करूया वरून चवीसाठी मीठ टाकूया आणि पुन्हा चमच्याने मिक्स करूया गॅसची फ्लेम कमी करूया भाजलेला रवा व्यवस्थित मिक्स झालेला आहे दुसरीकडे तुम्ही बघू शकता पातेलात टाकलेले हे चार वाटी पाणी ते पण उकळलेले आहे गॅस बंद करून हे उकळलेलं पाणी कढईमध्ये ओतूया सर्व पाणी एकदाच न टाकता या पद्धतीने थोडं थोडं करून टाकूया त्यामुळे रव्याच्या न होता तो मस्त खुलून मोकळा मऊ शिजतो याप्रमाणे गरम पाणी टाकत चमच्याने सतत मिक्स पण करूया संपूर्ण चार वाटी गरम केलेले पाणी कढईमध्ये टाकलेले आहे चमच्याने मिक्स करून झाल्यानंतर दोन ते तीन मिनटांसाठी कढईवर झाकण ठेवूया दोन मिनटानंतर झाकण बाजूला करूया चमच्याने मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता उपमा चिकट न होता छान मऊ असा शिजलेला आहे कलर देखील खूपच सुरेख असा आलेला आहे असा हा गरमागरम अतिशय टेस्टी उपमा सर्विंग प्लेटमध्ये सर्व करण्यासाठी तयार आहे गॅसची फ्लेम बंद करूया मग कशी काय वाटली आजची रेसिपी करून बघा आणि मग सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर कुकवी दीपाली चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असलेली घंटी दाबून सिलेक्ट ऑल करायला विसरू नका